तुरीची डाळ मी भिजू घातलेली आहे बिगर टपराची 2 घंट्याच. आपल्याला हे मिक्सरमधून बारीक काढून घ्यायची. आता हे आपली मुंगाच्या डाळीची पेस्ट तयार केली, मिक्सरमधून काढून घेतली. आता हे आपण गंजात काढून घेऊ. आपण 1/2 चम्मच तिखट घेतलं, लाल तिखट घेतलं, 1/2 चम्मच हळद घेतली, 1/2 चम्मच मीठ घेतलं. आता आपण हे गॅस चालू मिश्रण असं तयार करू. आता याच्यात मी थोडस पाणी घालू, हे घट्ट येत. आता हे आपलं असं मिश्रण तयार झालं पराठ्यासाठी. आता हे आपला तवा तपला. आता हे मिश्रण टाकायचं. थोडं आपण तेल टाकू आजूबाजू. मुगाचे पराठे चांगले लागतात खायला, चविष्ट लागतात. कसा दिसते आपला पराठा? आपण हिरव्या चटणी संग बिन खाऊ शकता, टमाटर सॉस बरोबर पण खाऊ शकता, लोणच्या सोबत पण, लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्या सोबत पण खाऊ शकता. आता हे कसं समजायचा पराठा झाला? आता याले गोल्डन कलर येते चांगला, असा गोल्डन कलर आला की काढून घ्यायची आपण. पराठा झाला तयार. आता टमाटर सॉस बरोबर लोणचे निंबाच्या लोणच्या बरोबर पण खाऊ शकता तुम्ही.